शहरातील अतिक्रमण धारकांच्या विविध मागण्यांसाठी शहर बचाव कृती समितीच्या वतीनं सोमवारी 9 ऑगस्ट क्रांती दिनादिवशी पालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार असल्याचं समितीच्या वतीनं प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात शहरातील अतिक्रमण नियमितीकरण करण्यासाठी अर्ज आले असताना पालिका प्रशासनानं सिटी सर्व्हे नंबर 277 व 478 या दोनच गट नंबर जागेच्या मोजणीसाठी भूमी अभिलेखाकडे केलेली मागणी चुकीची असून शहरातील सर्वच गट नंबरमधील अतिक्रमणधारकांचा मोजणीसाठी प्रस्ताव द्यावा, अतिक्रमण नियमितीकरणावरून सुरू असलेलं राजकारण थांबवावं, अतिक्रमित मिळकतधारकांकडून अद्याप करारपत्र करून घेतलं नाही, उर्वरित अतिक्रमणधारकांचे अर्ज स्वीकारण्यात यावे अशा आशयाचे मागणीचं निवेदन केलं असून कोरोना नियमांचं पालन करत आंदोलन करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. इचलकरंजी प्रांत कार्यालयात तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना शहर बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळानं निवेदन दिलं. निवेदनावर शहर बचाव कृती समिती निमंत्रक राजू आवळे, समिती अध्यक्ष अर्षद बागवान, बबलू पवार, रियाज शेख, अजित भोसले आदींच्या सह्या आहेत. अतिक्रमणाबाबत काही बोलायला तयार नाही म्हणून परत आम्ही नगरपालिकेला गेल्या 19-7 आम्ही परत अर्ज दिलेला कृती समितीच्या वतीनं. बाबा काय झालं तर आम्ही काय सांगितलं होतं की सगळे जे गावातले गट नंबर आहेत अतिक्रमणधारक आहेत ते नियमित करा म्हणून सगळे गट नंबर आम्ही मोजणीला द्या म्हणून सांगितलं होतं. फक्त प्रशासनानं 277 आणि 478 दोन गट त्यांनी मोजणीसाठी पाठवले पण ते मोजणीला पाठवले असताना देखील त्याची कुठलीही त्याचा पाठपुरावा न करता थांबलेला आहे. मग आम्हाला समजल्यानंतर परत आम्ही कृती समितीच्या वतीनं परत शिष्टमंडळून गेलो आणि शिष्टमंडळून गेल्यानंतर शिवण आणि नगरअध्यक्षांनी जाब विचारल्यानंतर मग आम्हाला सांगितले की आम्ही ही मोजणीसाठी आम्ही अर्ज दिलेला आहे पण आज त्यांनी फक्त 277 आणि 478 एवढे दिले आहेत, बाकीचे दिले नाहीत. हे असं का? म्हणून हे आमचं अतिक्रमण हे नियमित करावं म्हणून आम्ही परत उद्या 9 तारखेला क्रांती दिनादिवशी आम्ही अर्धनग्न आंदोलन करतोय. 10 तारखेला भूमी अभिलेख शिरोळ इथं अर्धनग्न आंदोलन करतोय आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनादिवशी प्रांत कार्यालयावर त्या दिवशी आम्ही आंदोलन करतो. जर आमची यांनी दाद नाही घेतली तर याच्या पुढचे जे आंदोलन आहेत ते उग्र आंदोलन असतील, एवढंच मी आज सांगतो.